जर छोटे माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना हाय, आणि जर मोठे माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माझा नमस्कार. श्रद्धास क्रिएशन मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. यावरून कळलं असेलच क्रिसमस विशेष भाग आपण बघत आहोत. जसं की मी तुम्हाला दिवाळीत बऱ्याच प्रकारचे आकाशकंदील दाखवले, आजही आपण क्रिसमस साठी असा स्पेशल असा मस्त आकाशकंदील बघणार आहोत. त्यासाठी मला बलून लागणार आहे. एक दोरा आहे, जरा जाड दोरा आहे हा. जसं की आपल्याकडे फुलमाळा वगैरे ज्याच्या आपण बनवतो किंवा त्या पुढीला जो दोरा बांधलेला असतो तशा टाईपचा हा एक दोरा आहे. जर तुम्हाला सुतळी वापरायची असेल तर तुम्ही सुतळी पण वापरू शकता. फक्त सुतळीचा डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला जास्त फेविकॉल वापरावा लागेल. मी फेविकॉल घेतलाय. हा इथला ग्लू आहे, हा मी काहीसा वापरला आहे कारण माझ्याकडे फेविकॉल खूप कमी शिल्लक आहे. ह्या प्रोसेसमध्ये हात आणि आपण ज्यावर करणार आहोत ती जागा हे खूप खराब होणार आहे, पण हरकत नाही, करायला मजा येते. ह्याचाही मी तुम्हाला टॉप व्ह्यूज दाखवणार आहे कारण फ्रंट व्ह्यूची गरज नाही आहे. मी बलून फुगवून घेते आणि पुढे तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते. हा बलून आपण फुगवून घेऊया. तुम्हाला ज्या साईजचा हवा त्या साईजमध्ये हा फुगवून घ्या. मी छोटा करणार आहे आकाशकंदील, त्यामुळे मी छोटा फुगवते छोट्या आकाराचा. अशा प्रकारे मी छोट्या आकारामध्ये बलून फुगवून घेतलाय. आता मध्ये फेविकॉल घेते एका डिशमध्ये. थोडंसं पाणी पण वापरणार आहे कारण फेविकॉल जास्त प्रमाणात लागतो ह्या गोष्टीसाठी. भरपूर फेविकॉल लागणार आहे, त्यामुळे कंजूसीपणा करू नका. भरपूर फेविकॉल टाकून घे डिशमध्ये. हा फेविकॉल पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स केला आहे. आता हा जो दोरा आहे हा आपण व्यवस्थित असा सगळ्या फेविकॉलमध्ये बुडवून घेणार आहोत. आणि याचा जे सुरुवातीचं टोक आहे हे आपण बलूनला या पद्धतीने गुंडाळून घेणार आहोत. जर तुम्हाला वरती लाईट सोडायला जागा हवी असेल तर वरती कमी गुंडाळा, आणि जर तुम्हाला पूर्ण बलूनला गुंडाळायचं असेल तर तुम्ही गुंडाळू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. अशा प्रकारे मी सगळ्या बलूनला हा दोरा गुंडाळून घेतलाय. ह्याचं जे शेवटचं टोक आहे ते मी इथे वरती बलूनला असं बांधून घेते. आणि हा आपल्याला 2 ते 3 दिवस सुकू द्यायचा आहे. मला असं वाटतं की आपल्या इकडे गर्मी असल्यामुळे हा 1 ते 1.5 दिवसात सुकायला हवा, पण इथे मी एक मोठ्या आकाराचा बनवला आहे त्याला सुकायला मला 3 दिवस लागले आणि तो नंतर अतिशयसा कडक होतो. हा जेव्हा सुकेल यानंतर तुम्हाला हा बलून जो आहे हा अलगद पद्धतीने टाचणीने फोडून घ्यायचा आहे. मग बलून जो आहे तो आपण काढून घ्यायचा आणि जो हा बाहेरचा शेप आहे कडक झालेला हा मस्त असा गोलाकार एक छान आकाशकंदील तयार होतो. मी तुम्हाला दाखवते मी जो बनवलेला आहे तो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स लोकांना दाखवायचं असेल तर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला आर्ट रिलेटेड व्हिडिओज अजून बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बरेच फ्रेंड्स विचारत होते की खूप दिवस झाले तुझे व्हिडिओज बघायला नाही मिळत आहेत, पण त्यांनी नोटिफिकेशन आयकॉन ऑन नाही केलेलं त्याच्यामुळे त्यांना दिसत नाही आहे. तर खाली जे बेल असते त्यावर तुम्ही क्लिक करा, मग जेव्हा पण मी व्हिडिओ नवीन अपलोड करेल ते तुम्हाला अपडेट्स येत राहतील. आज मी क्रिसमससाठी माझ्या घरी जे हा आकाशकंदील लावलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि कसं डेकोरेशन केले ते सुद्धा.
सांगितलं, हा मी मोठा बलून फुगवलेला आणि त्या आकारामध्ये मी हा आकाशकंदील बनवून घेतलाय. 3 दिवस सुकल्यानंतर हा बऱ्यापैकी कडक होतो आणि त्यात मी छान लाइटिंग पण सोडली होतं, तो अजूनच छान दिसतोय. असे तुम्ही छोटे छोटे जरी मल्टिपल बनवले आणि त्याच्यामध्ये लाइटिंग सोडली तर ते खरोखरच खूप गोड दिसेल. आणि मी हे काहीसं ख्रिसमसचं डेकोरेशन केलंय घरी. हे ख्रिसमस ट्री पण आम्ही माझ्या मुलीने आणि मी डेकोरेट केलंय त्याला थोडंसं. आणि तुम्हाला सगळ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट एपिसोडमध्ये पण आपण ख्रिसमस विशेष भागच बघणार आहोत, तर नक्की भेटूया पुढच्या भागामध्ये. हे व्हिडिओ बघितल्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. सो आपलं नेहमीचंच बी हॅपी अँड बी क्रिएटिव्ह. थँक्यू.